अतिवृष्टी महापूर ढगफुटीला एक महिना उलटला तरी सुद्धा गावातील आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित आहेत। कित्येक शेतकऱ्यांचे गुरे वाहून गेले, त्यांना सुद्धा अद्याप कसलीही आर्थिक मदत नाही। शेती करडून गेली, पिकाच्या अतोनात नुकसान होऊन झाले, शेतीविषयक साहित्य वाहून गेले, कित्येकांची घरे उद्ध्वस्त झाली, संसार उघड्यावर आले, परंतु शासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही होताना दिसत नाही। ग्रामीण भागातील शासकीय रस्ते नाल्या यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले, त्यात सुद्धा सर्वेक्षणापलीकडे प्रशासनाने काहीही केले नाही। कित्येक ठिकाणी वंचितांना वंचितच ठेवले आणि अद्याप लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान मिळाले अशी स्थिती आहे। आता जनतेच्या सहानुभूतीचा अंत न पाहता तालुक्यातील सर्व अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती वजा निवेदन तालुका सरपंच सेवा संघाच्या वतीने दिनांक 25 ऑगस्ट रोजी तहसीलदार शीतल सोलाट यांना देण्यात आले। निवेदन देतेवेळी सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष राजेश पाटील क्षेत्रे, सरपंच सौ वर्षाताई सुहास वाघ, सरपंच सौ पूनम जाधव, सरपंच सौ शोभा तुकाराम इंगळे, निलेश भोपळे, विष्णू इंगळे, संदीप भोपळे, अनिता पिसोळे, तुकाराम इंगळे, वासुदेवराव वायझोळे पाटील, विठ्ठल पिसोळे, विनायक चंदनकर, सुमन जवंजाळ, सौ वर्षाताई खुपासे, रमेश नाईक, दत्ता डिवरे, संजय मसाळ, सौ शीतल वानखडे, राजेश आवासे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। MCA न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव। आज आम्ही सरपंच महासंघातर्फे 47 गावच्या सरपंचांनी निवेदन जाहीर केले आणि अतोनात नुकसान झालेल्या लोकांना आज पावे तो सानुग्रह मदत सुद्धा मिळालेली नाही आहे आणि प्रत्येक गावातले नागरिक हे सरपंचांना वेठीस धरत आहेत। त्या संदर्भात आम्ही आज तहसीलदार मॅडम यांना विनंती करून निवेदन सुद्धा दिले। मॅडमनी आम्हाला GR सांगितलं की बा GR, पण GR आजपर्यंत आमच्या समोर आला नाही। GR मध्ये काय लिहिलं आहे हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आणि सरपंचांना सुद्धा कधीही विश्वासात घेऊन इथं बोलावलं गेलं नाही, कोण्या मीटिंगला बोलावलं गेलं नाही। त्यामुळे सगळ्यात मोठा आमचा सरपंच वर्ग हा अतिशय नाराज आहे आणि त्याला त्या लोकांचा सामना करणे, दुसऱ्या नंबरमध्ये या लोकांशी भांडण करणे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सरपंचाच्या वेठीस धरण्यासारख्या होऊन राहिल्या। आतापर्यंत गोठा, गायींचा गोठा, गुरांचा गोठा हा अंतर्भूत नाही। लोकांचे जे नुकसान झाले, शेती खरडून गेली, या शेती खरडून गेल्याचा कोणताही आदेश शासनाचा मिळाला नाही। ज्या लोकांचे घरं गेले ॲक्च्युअलमध्ये त्या घरांबद्दल कोणतीही आम्हाला सूचना ग्रामपंचायतीला मिळालेली नाही, त्याबद्दल आम्ही आज सर्व सरपंच मिळून सरपंच सेवा महासंघातर्फे मॅडम यांना निवेदन दिलेले आहे। या निवेदनात तात्काळ अंमलबजावणी जर झाली नाही तर आम्ही कलेक्टर साहेबाकडे जाहीरपणे सर्व सरपंच तालुक्यातील 47 गावचे उपोषणाला कलेक्टर ऑफिसमध्ये बसणार आहोत। पूर परिस्थितीमुळे जे लोकांचे नुकसान झालेले आहे, त्या लोकांचे जे नुकसान झाले त्याचे काही सर्वे झालेले आहे, त्या सर्व्यांमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्यांना काही प्रमाणात थोड्याच प्रमाणात मदत मिळाली, पण ज्यांचे रिअल झाले त्या लोकांना आजपर्यंत त्यांची मदत मिळालेली नाही आहे। तरी आम्ही आमच्या संघटनेमार्फत तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेले आहे, कारण सरपंच हा गावात काम करतो तर हा लोकांसाठीच करतो, परंतु त्याच्याबद्दल जर ही नाहक म्हणजे चुकीची वार्ता फैलवली जात असेल तर त्याच्यात हा सर्वस्वी जबाबदार हे शासन आहे। त्यामुळे त्या सर्वांना विनंती आहे की आमचा असा आम्हाला चुकीच्या अशा गोष्टी इन्व्हॉल्व करू नका। सरपंच हा एकनिष्ठतेनेच काम करते आणि आमची संघटना सदैव सेवा संघ सदैव लोकांसाठीच तत्पर आहे। तरी जे लोक राहिलेले आहेत त्यांना त्वरित मदत द्यावी अशी तहसीलदार मॅडमला मी विनंती करते। याच्यामध्ये सरपंच लोकांची काय बदनामी होते? बदनामी अशीच की बा त्यांनी नावं कापले, काही नावं कट केले। नावं कट करायचा प्रश्न आमचा येतच कुठे? तुम्ही तुमच्या शासनाचे माणसं नेमले होते ना, आमचं गाव आहे तर आम्ही तर त्यांच्यासोबत फिरूच ना। बरं, हे जर तुमच्या मागण्या पुऱ्या नाही झाल्या तर याच्यानंतर काय पाऊल उचलणार? आंदोलन करू डायरेक्ट बुलढाणा जिल्हाधिकारी।